प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। महावितरण अधीक्षक अभियंत्यास खुर्चीला दोरीने बांधल्या प्रकरणी अटकेत असलेले 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांची 12 दिवसानंतर जामिनावर सुटका झाली आहे। त्यांच्या सुटकेनंतर मध्यवर्ती कारागृहाबाहेर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत जल्लोषात रॅली काढून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे। मात्र यामुळे सर्वसामान्यांना वेगळा न्याय व लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय का, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जातोय। शेतकऱ्यांच्या वीज समस्येबाबत 40 गाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव येथील महावितरण अभियंत्याला दोरीने खुर्चीला बांधून चपलेचा हार घातला होता। या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांना अटक करण्यात आली होती। 12 दिवसानंतर मंगेश चव्हाण यांची जामिनावर सुटका झाली। त्यांच्या सुटकेनंतर जळगाव मध्यवर्ती कारागृहाबाहेर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगेश चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत केले। एवढेच नाही तर कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून कार्यालयापर्यंत रॅली काढत जल्लोष साजरा केला। यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील मास्क लावलेला नसल्याने मंगेश चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आजतक न्यूज मराठी।